हाय फ्रेंड्स, एलियानास किचनमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त या दुधीपासून एक स्वीट डिश बनवणार आहोत। तर यासाठी मी या भोपळ्याचा देठाचा भाग कापून घेतलेला आहे आणि याचे असे दोन तुकडे केलेले आहेत। तर हा संपूर्णपणे गावठी भोपळा आहे आणि एकदम कवळा लुसलुशीत आहे। आता याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी संपूर्ण भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे। आता हा भोपळा स्वच्छ धुवून याचं कोरडा केलेला आहे आणि आता याचे हे जे कडक बी आहेत, हे बी आपल्याला काढून टाकायचे आहे। बी काढल्यानंतर हा भोपळा आपल्याला किसणीने संपूर्णपणे किसून घ्यायचा आहे। भोपळा किसून झाला की यामध्ये आपल्याला जे कडक बी दिसतात ते काढून टाकायचे आहे, जेणेकरून हे बीज आपल्या दाताखाली येणार नाहीत। तर हा भोपळा गावठी असल्यामुळे अजिबात काळा पडत नाही। तर एका पॅनमध्ये मी साधारणतः 2 चमचे तूप गरम करून घेतलं आणि यामध्ये हा जो सर्व भोपळ्याचा किस आहे तो घालून घेतला आणि 1-10 ते 15 मिनटं हाय फ्लेमवर हे छान फ्राय करून घेतलं। तर काही काही जण ह्या भोपळ्याचं पाणी फेकून देतात, तर हे पाणी फेकायचं नाही। 1-15 मिनटानंतर साधारणतः 250 ml गरम दूध मी या ठिकाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे दुधाला उकळी आली की हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता हे आपल्याला लो फ्लेमवर 1-15 मिनटं छान शिजून द्यायचं आहे। झाकण न लावता मी शिजवलेलं आहे या ठिकाणी। 1-15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भोपळ्यातलं पाणी कमी झालेलं आहे आणि भोपळा बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता यामध्ये मी 1 कप साखर घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता यामध्ये मी 75 ग्रॅम मावा घातलेला आहे। मावा घातल्यानंतर हे सर्व साहित्य अलगद हाताने मिक्स करायचं आहे। तर 5-7 मिनटानंतर यामध्ये मी 2 चमचे विलायची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करते। आता आपल्याला 1 तुपाचा तडका यावर घालायचा आहे। 2 चमचे तूप मी गरम करून घेतलं, यामध्ये चारोळी आणि बदाम घातले आणि 1 लो फ्लेमवर 2 मिनटं हे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। हे छान फ्राय झालेलं आहे। आता हा गरमागरम तुपाचा तडका आपल्याला ह्या भोपळ्यावर घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुपाचा तडका घातल्यानंतर पुढचे 5 मिनटं हाय फ्लेमवर याला तूप सुटेपर्यंत हे छान आपल्याला फ्राय करायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त तूप सुटलेलं आहे आणि आपला गरमागरम दुधी हलवा तयार आहे। गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम दुधी हलवा तयार आहे। दिसायला एकदम सुंदर आणि खायला तेवढाच टेस्टी असा लागतो। तर जर तुम्हाला काही गोड खायची इच्छा झाली असेल तर झटपट हा दुधी हलवा तुम्ही बनवू शकता। हा हलवा अजिबात चिकट होत नाही। जर इथे सांगितलेल्या स्टेपनुसार तुम्ही बनवला तर तुम्ही पाहू शकता एकदम रसरशीत असा हलवा तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझी आजची ही टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगितलेली दुधी हलव्याची रेसिपी आवडली तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खुश रहा आणि स्वतःची काळजी घ्या। थँक्यू।